कर्नाटक मधील मंगसुळीत खंडोबाची यात्रा संपन्न जल्लोषात लाखो भाविक उपस्थित दोन वर्षानंतर भरली यात्रा येळकोट घे या नामघोषात लाखो भाविकांनी मंगसुळी येथील खंडोबाचे दर्शन घेतले दोन वर्षांनी यात्रा भरल्याने रणदनट्या उन्हातही लाखो भाविकांनी गर्दी केली मंदिरात घोडा पालखी प्रदक्षिणा झाली उत्तर रात्री लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ बेळगाव जिल्ह्यातील मंगसुली हे शहर खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भाविकांचं श्रद्धास्थान आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या भाषिक आधारापूर्वी मंगसुळी सांगली संस्थांचा भाग होता यामुळे इथं मराठी किंवा कन्नड बोलणाऱ्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे मंगसुळीच्या खंडोबा यात्रेला अनेक राज्यातून लाखो भाविक येतात आरती पालखी सोहळा वाघ्या मुरळीचं जागरण गोंधळ लंगर साखळी तोडणे असे धार्मिक कार्यक्रम असतात खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या विस्तीर्ण माळावर विविध प्रकारची दुकाने उपहार गृहे गृहे मेवा मिठाई नारळ कापूर फळांचे स्टॉल उभारले आहेत मंगसुळी ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वीज आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक सेवेत आहे कागवाड पोलिसांनी यात्रेत बंदोबस्त ठेवला आहे विविध मंदिरातील वाघे दाखल झाले आहेत गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती यंदा यात्रा भरल्याने भाविक ग्रामस्थ व्यापारी आणि परिसरात उत्साही वातावरण आहे महाराष्ट्राने कर्नाटक या सीमेवर असणार श्री क्षेत्र मंगसुळी येथील यात्रा आज या यात्रेची सांगता झाली या यात्रेमध्ये खिल्लारी बैलांच्या आयातीनिर्यातीपासून सगळे व्यवसाय या यात्रेमध्ये होतात या यात्रेमध्ये अनेक व्यवसाय अनेक व्यवसाय या यात्रेमध्ये येतात पाळणे खेळणे कित्येकतरी तरी कोरोनाच्या काळामध्ये यात्रा सगळ्या बंद होत्या आज, यात्रे आज यात्रे ओ, या यात्रेची सांगता झाली आज या यात्रेचे सांगता म्हणजे मानाच्या मुळ्या जागरण पार्ट्या ह्या अनेक अशा पारंपरिक जागरण पार्ट्या या यात्रेमध्ये आल्या होत्या आणि त्या यात्रेमध्ये मानाचे वाघे हे शशिकांत वाघे हे या या, या यात्रेची लंगर तोडून सांगता केली लंगर तोडणं म्हणजे पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या भागणूक असते त्या भागणुकीचीच एक चुनूक ह्या यात्रेमध्ये या, या लंगरच्या माध्यमातून ही ओळखली जाते आणि सांगितली जाते भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या समोर ही यात्रेची खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण वगैरे करून या यात्रेमध्ये बघा या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या समोर पालखीची मिरवणूक ही वाजत गाजत काढण्यात आली आणि लाखोच्या संख्येनं भाविक या या यात्रेसाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी